जुसर रुंगटा हायस्कूल आणि पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या वतीने रथ सप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रीडा भारतीचे अध्यक्ष विनोद शिरभाते यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमास क्रीडा भारतीचे सदस्य सुनील दवंगे, प्रसाद कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक दीपक जाधव, मुख्याध्यापिका ज्योत्सना आव्हाड, क्रीडा शिक्षक संजय पाटील उपस्थित होते। यावेळी शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले। विनोद शिरभाते यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाचं कौतुक करत असंच सातत्य ठेवण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। प्रसाद कुलकर्णी यांनी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून त्याची जीवनात गरज वाढत आहे। स्वतःच्या शारीरिक मानसिक विकासाकडे लक्ष देण्यासाठी सूर्यनमस्कार उत्तम माध्यम असल्याचंही ते म्हणाले। याप्रसंगी दीपाली खाडे, मुकुंद बागुल, संजय पाटील आणि शिक्षक उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशानु, नाशिक।